प्रहार जनशक्ती पक्षाची आढावा बैठक जिल्हाध्यक्ष माननीय श्री शरद भाऊ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली व आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक व नगरपालिका निवडणुकीसाठी लढाईची तयारी करण्याचे आदेश दिले आणि सिन्नर तालुका अध्यक्ष माननीय श्री कैलास दातीर यांनी निवडणूक लढण्याची तयारी ठेवावी असे आवाहन करण्यात आले व सिन्नर प्रहार जनशक्ती पक्षाचे संपर्क प्रमुख माननीय श्री सुनील भाऊ जगताप यांनी अपंगांच्या समस्या जिल्हाध्यक्ष शरद भाऊ शिंदे यांच्या समोर मांडल्या व यावेळी महिला तालुकाध्यक्ष वैशाली अनवर शहर अध्यक्ष कांचन भालेराव कार्याध्यक्ष आशाताई गोसावी यांनी निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष शरद शिंदे यांनी यांच्या येत्या 7 तारखेला उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख अनिलभाऊ चौधरी साहेब निवडणूक सर्वेक्षण नाशिक दौऱ्यावर येत आहे तर सिन्नर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी व दिव्यांग संघटनाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपस्थित राहण्याचे आदेश दिले. कामगार जिल्हाध्यक्ष माननीय श्री ज्ञानेश्वर ढोले यांनी मार्गदर्शन केले. माननीय श्री भाऊसाहेब सांगळे यांची कार्याध्यक्षपदी निवड झाली व वाढदिवसानिमित्त जिल्हाध्यक्ष शरद शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रहारचे तालुकाध्यक्ष कैलास दातीर प्रहारचे संपर्क प्रमुख सुनील जगताप महिला तालुकाध्यक्ष वैशाली अनवट कार्याध्यक्ष भाऊसाहेब सांगळे शहराध्यक्ष कांचन भालेराव कार्याध्यक्ष आशाताई गोसावी महिला उपाध्यक्ष पुष्पा भोसले प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष अरुण पाचोरे ॲडव्होकेट सागर खरजे ॲडव्होकेट राहुल रोकडे चंद्रकांत डावरे गणेश थोरात कपिल कोडूकर बाळू सहाणे प्रकाश थोरात खंडेराव सांगळे दीपक चव्हाण यावेळी उपस्थित होते. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक.